पंचगंगा साखर कारखान्याच्या सभासदांच्या सुमारे 37 कोटी रुपयांच्या ठेवीचा उल्लेख अलीकडे कारखान्याच्या अहवालामध्ये कुठंच दिसत नाही. त्याचबरोबर कारखाना तोट्यात असूनही कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बेकायदेशीररित्या पंचरत्न सांस्कृतिक हॉल बांधण्यामागचं कारण काय यासह अनेक प्रश्नांची उत्तरं विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळानं सर्वसाधारण सभेमध्ये द्यावीत असं आवाहन रजनीताई मगदूम यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलंय. पंचगंगा साखर कारखान्याच्या विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळानं साखर कारखान्यात गैरकारभार केला असून कारखान्याकडे मागणी केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी मागणी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी हातकणंगले इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सभासदांच्या सुमारे 37 कोटी रुपयांच्या ठेवींचा उल्लेख अहवालामध्ये कुठंच दिसत नाही. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील 75% सभासदांचा ऊस उचल होत नाही. मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर होत नाहीत. एरिया डेव्हलपमेंट फंड आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती मागूनही मिळत नाही. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त रत्नापांडांच्या समाधी आणि गेस्ट हाऊससाठी वार्षिक फक्त 14,000 रुपये खर्च केले जातात तर संचालक मंडळाच्या बैठकीचा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रवास खर्च 15 लाखांपेक्षा जास्त केला जातो. कारखान्याच्या जागेवर असणाऱ्या इंग्लिश मीडियम स्कूलला कोट्यवधी रुपये देण्यात आलेत. या शाळेमध्ये सभासद किंवा कामगारांची किती मुलं शिकतात हा प्रश्न अनुत्तरित आहे. अध्यक्ष आणि संचालक मंडळानं देशभक्त रत्नापांडा कुंभार यांच्या निमशिरगावमधील पुतळ्यासाठी 1 रुपयाचाही निधी दिला नाही अशा अनेक मागण्या वारंवार करूनही त्याची माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे अध्यक्ष आणि संचालक मंडळानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे असं मगदूम यांनी सांगितलं. प्रामाणिक सभासदांच्या जीवावर पंचगंगा सहकारी साखर कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही रजनीताई मगदूम यांनी सांगितलं. येत्या सर्वसाधारण सभेमध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला भालचंद्र कागले, सुकुमार गडगे, अण्णासाहेब शहापुरे, राजगोंडा पाटील, अशोक पाटील, शिवाजी कांबळे, संतोष आवटी, बाळासाहेब कुंभार, अण्णाप्पा दत्तवाडे, श्रीधर शिंदे, राजेंद्र माने उपस्थित होते.